आपल्या पहिली मुळाक्षरांचे लेखन। हॅलो स्टूडेंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म भ न ए ऐ या अक्षरांचे लेखन शिकणार आहोत। चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ ऑनलाईन क्लासचे लाईव्ह रेकॉर्डिंग असल्यामुळे पिक्चर व साऊंड क्वालिटी खराब असू शकते। तिचं लेटर पाहिलं होतं आपण व, त्यानंतर पुढचं पाहिलं होतं ब आणि पुढे पाहिलं होतं प। नंतर स्वरांमध्ये पाहिला होता अ आ आणि उ। पुन्हा एकदा पहा व ब प अ आ उ श फ क ओ औ उ त ध द ए आ अ। एवढे मुळाक्षर आपण आधीच्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत पुढचं मुळाक्षर, ते म्हणजे म। तुम्हाला स्टँडिंग लाईन काढून अशा पद्धतीने या ठिकाणी वळवून घ्यायचं आहे आणि पुन्हा हॉरिझॉन्टल आडवी रेष लिहायची आहे, पुन्हा वरती जायचं आहे सरळ तसंच आणि खाली यायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला म काढायचं आहे। लक्षात घ्या, सुरुवातीची स्टँडिंग लाईन तीच स्टँडिंग लाईन पुन्हा अशा पद्धतीने त्याला वळवून घ्यायची आहे। नंतर यालाच पुढे आडव्या रेषेमध्ये पुढे न्यायचं आहे आणि उभी रेष, अर्थात मी तुम्हाला आता हात उचलून दाखवलेले आहे। ज्यांना लगेच हात न उचलता सलग आकार काढता येत नसतील त्यांनी आता मी सांगितल्याप्रमाणे स्टँडिंग लाईन गोल आडवी रेष आणि उभी रेष काढताना हात उचलला तरी चालणार आहे, पण शक्यतो प्रॅक्टिस अशी करा की सलग तुम्हाला हा आकार अशा पद्धतीने काढता आला पाहिजे। नाही जमला असा तरी सध्या काहीच हरकत नाही, तुम्ही असा म्हणजे हा आकार काढून उभी रेष हात उचलू शकता। ही रेष एकदम स्ट्रेट आली पाहिजे, हा गोल अगदी म्हणजे असं थोडीशी खाली याला टच न होता खाली आणि उभी रेष अशा पद्धतीने म काढायचं। मी पुन्हा सेकंड लाईन पण येऊन दाखवते म। ठीक आहे, थोडसा पेन माझा स्लिप होतो कधी कधी, तुम्हाला मागे पण बोलले होते मी म। दिसायला सोपं आहे, स्ट्रेट लाईन जर व्यवस्थित काढता आली आणि आडवी रेष सरळ देता आली की तो आकार छान दिसतो। बऱ्याचदा म काढताना मुलांचे खूप वेगवेगळे आकार येतात, काही जण अशी तिरकी रेष काढून काढतात, काही जण असा काढतात, म्हणजे ही चुकीच्या पद्धतीने मुलं काही वेळेला अशा पद्धतीने काढतात, तर तो प्रॉपर काढा। सोपा आहे आकार, फक्त लाईन्स स्ट्रेट काढण्याची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली असेल तर मग तो म अगदी छान येतो। आता पुढचं म सारखंच दिसणार पण सुरुवातीला गाठ असणार, ते म्हणजे भक्तीला तुम्हाला अशा पद्धतीने गाठ देऊन मची जशी आपण रेष काढली होती उभी तशी काढायची, पुन्हा खालच्या दिशेने म सारखीच गाठ आणि पुढे आडवी रेष। म चा आपण फक्त इथून एवढा आकार काढतो पण हा आकार काढण्याच्या पूर्वी आपल्याला ही जो सर्कलचा आकार आहे तो आधी आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे। इथे लक्षात पा, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, सर्कल करायचंय बरोबर। हे सर्कल असं करून घेतल्यानंतर सरळ ती रेष पुन्हा म सारखी आपल्याला खालच्या दिशेने स्ट्रेट लाईन काढायची आहे।
खालच्या दिशेने आल्या तर पुन्हा मला जशी आपण गाठ देतो तशी गाठ देऊन आडवी रेष द्यायची आहे आणि ही उभी रेष. हा झाला ब. आता दुरेगी मध्ये टू लाइन्स मध्ये लिहूयात आपण आकार कसा. त्यामध्ये एक एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी वरच सर्कल आणि हे खालचं सर्कल अगदी एका खाली एक पाहिजे, म्हणजे हे सर्कल आणि हे सर्कल अगदी स्ट्रेट एका खाली एक आलं आणि ह्या लाईन्स तुमच्या स्ट्रेट आल्या की तुम्ही जी स्ट्रोकची जी लेटर्स आहेत, उभ्या रेषांचे आडव्या रेषांचे जे लेटर्स आहेत ते तुमच्या आणखी छान दिसतात, व्यवस्थित दिसतात. गोल काढून आडवी रेष, ती रेष खूप लांब पण नाही लिहायची आणि उभी रेष, येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हा न नळाचा लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी खाली लिहिते न नळाचा. दुरेगी मध्ये लिहिताना उभे दांडे हे वरच्या रेषेपासून खालच्या रेषेपर्यंत टच झाले पाहिजे, दोन्ही रेषांना त्यांचा स्पर्श झालेला असला पाहिजे. न न न न न न अशा पद्धतीने आपण म भ आणि न ही तीन नवीन अक्षर आजच्या ह्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत. व्यंजनांमध्ये ही अक्षर मोडतात. स्वर आणि व्यंजन ही दोन गट आपण वर्णमालेमध्ये पाहतो. ते मूलक्रमाने मूळाक्षर म्हणतात लिहितात, पण मुलांना ज्या वेळेस आपण मधली अक्षर सांगतो अचानक हा भ लिही य लिही र लिही अशा वेळेस मुलांचं कन्फ्युजन होतं. याचं कारण ती अक्षर त्यांची व्यवस्थित प्रॉपर त्यांच्या मनामध्ये दृढ झालेली नसतात किंवा त्यांना ती नीट समजलेली नसतात. क्रमाने त्यांना म्हणता येतात लिहिता येतात, पण आपल्याला मध्ये आधी पण ती मुलांना ओळखता आली पाहिजे. कारण ज्या वेळेस शब्द वाचन घेतो आपण, वाचनाच्या टप्प्याकडे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस त्या मुलांना ती अक्षर काही क्रमाने येत नाही शब्दामध्ये. तो शब्द जसा असेल त्या पद्धतीने त्या शब्दासाठी आवश्यक असलेल्या अक्षरांचा समूह येतो, अक्षरांचा गट येतो. मग अशा वेळेस अक्षर ओळख जर प्रॉपर नसेल तर मुलाला वाचन व्यवस्थित जमत नाही, वाचनात गती येत नाही. वाचनामध्ये पण खूप टप्पे असतात, गतीने वाचन करणे, ओघवती वाचन करणे, अर्थ समजून घेऊन अर्थानुसार आशयानुसार त्याने एखाद्या गोष्ट त्या दिलेल्या परिच्छेदाचं वाचन केलं पाहिजे. म्हणजे एखादा परिच्छेद जर आनंदाचं आनंद व्यक्त करणार असेल किंवा आनंदी प्रसंगाचं त्याच्यात वर्णन असेल तर ते वाचताना त्याच्या आवाजामध्ये तशा पद्धतीने चढ उतार झाले पाहिजेत, बदल झाला पाहिजे. हे वाचनाच्या पुढच्या पुढच्या स्किल असतात. सुरुवातीचा टप्पा म्हणजे फक्त शब्द वाचन, नंतर छोटे छोटे वाक्य वाचन, पण हे टप्पे पुढे पुढे जसजसं पुढच्या इयत्तांमध्ये मुले जातात तस तसं ते एक एक स्किल वाढत जातं, डेव्हलप होत जातं. बिगिनर मध्ये आपल्याला अक्षर ओळख, शब्द ओळख, छोटे वाक्य वाचणं आणि जोडाक्षरांची ओळख एवढं असतं. तर आपली पहिलीची मुलं ही बिगनर म्हणून आहेत, लर्निंगच्या दृष्टीने सुरुवात आहे त्यांची. पण सुरुवातीलाच अक्षर ओळख पक्की झाली तर पुढे वाचनाचं चांगलं स्किल येतं. सुरुवातीलाच प्रॉपर आकाराने आकार लक्षात घेऊन योग्य वळणाने त्यांचं अक्षर लेखन होत गेलं तर पुढे त्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी आपल्याला खूप वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. मुलांची ती वळणं त्यांच्या हाताखालून गेलेली असतात, त्यामुळे त्यांना ती पुढे पुढे चांगलं म्हणजे हँडरायटिंग त्यांचं चांगलं होतं. तर आज आपण ए आई हे दोनच स्वर पाहणार आहोत. ए लिहिण्यासाठी सुद्धा पहा, फळ्यावरती एकदा समजून देते मी तुम्हाला, येतच आहे तुम्हाला. स्ट्रेट लाईन, त्यानंतर स्लॅन्टिंग लाईन, आणि ही स्ट्रेट लाईन काढताना थोडस त्याला असा कर्व द्यायचा, बस. हा झाला
ए आधी एक आणायचं आहे आणि त्याच्यावरती असा मात्रा द्यायचा आहे. हा झाला ऐ.